जुहूगाव येथे स्थानिक नगरसेवक प्रभाकर भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, जेथे विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी ऐरोलीचे युवा आमदार संदीप नाईक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याचबरोबर माजी महापौर अंजनी भोईर, नगरसेवक प्रभाकर भोईर यांची उपस्थिती देखील लक्षणीय ठरली. या कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या आणि प्रमाणपत्र देखील वितरित करण्यात आले. यावेळी नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 29 मुलांनाही वह्यांचे वाटप करण्यात आले. तर तेथेच आमदार निधी अंतर्गत या विभागातील मैदानात बैठकी आसन व्यवस्थेचं भूमिपूजनही आमदार संदीप नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. मध्ये डेचे मॅचेस असतील, नाईट मॅचेस असतील, विविध इतर कार्यक्रम असतील, सर्वच ठिकाणी प्रेक्षकांची संख्या देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये या वॉर्डच्या कार्यक्रमांना असते. आज या विद्यार्थ्यांचा गुणगौरव होत असताना या गावातील मैदानाकरता देखील आसन व्यवस्थेच्या कामाचा भूमिपूजन देखील आज या ठिकाणी हाती घेतलेला आहे. स्थानिक नगरसेवक प्रभाकर भोईर यांनी या कार्यक्रमाची अधिक माहिती दिली. खरोखर आमची एकच इच्छा असते की 10वी आणि 12वी जे दरवर्षी विद्यार्थी पास होतात आम्ही त्यांना वह्या वाटप करतो. हा एक नामउद्देश म्हणजे त्यांना एक प्रोत्साहन म्हणून आम्ही हे वह्या वाटप करतो, कारण काय त्यांना आपण मदत केली किंवा काय त्यांना ते मोठं पै फरक पडत नाही, पण आपला सत्कार झाला, आपल्याला आपण पास झालो म्हणून आपल्याला काहीतरी मिळालं ही त्यांची आशा मोठी असते आणि त्या माध्यमातून त्यांना एक जोश येतो. त्याचप्रमाणे नगरसेवक प्रभाकर भोईर यांनी क्रीडा मैदानात लावण्यात येणाऱ्या आसन व्यवस्थेवरही आपली भावना व्यक्त केली. इथं आम्ही पहिले शेड बांधले, पण तरीसुद्धा शेड बांधूनसुद्धा आम्हाला मंडप घालावा लागतो. त्या अनुषंगाने आम्ही आमदारांच्या कानावर घातलं की आम्हाला इथं सिटिंग व्यवस्था करा, म्हणजे आसन व्यवस्था करा, जेणेकरून मंडपाची गरज बसणार नाही, त्यांना जास्तीत जास्त खेळाडूंना त्यामध्ये बसता येईल, त्यांची गैरसोय होणार नाही, ह्या मागचा आमचा उद्देश आहे. आणि त्या अनुषंगाने आम्ही आमदारसाहेबांचा निधीसाठी आम्ही मागणी केली आणि त्यांनी ती निधी आम्हाला दिली. या क्रीडा मैदानात बसवण्यात येणाऱ्या आसन व्यवस्थेचं कंत्राट मेसेस व्ही भोईर कन्स्ट्रक्शनला 10 लाख रुपयांमध्ये देण्यात आलाय. हा खर्च आमदार संदीप नाईक यांच्या आमदार निधीतून केला जाणार असून ऑगस्ट महिन्यापर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NMTV बातमीपत्र.